आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 28 सप्टेंबर भारतमध्ये जयसिंगपूर व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वॉलमार्ट फ्लिपकार्ट करार रद्द करा, दिलं निवेदन. वॉलमार्ट फ्लिपकार्ट करार रद्द करावा, ऑनलाईन व्यापाऱ्यांमध्ये परदेशी गुंतवणुकीदारांना अनुमती देऊ, यासाठी संपूर्ण भारतातील व्यापाऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. या शिरोळ तालुक्यातील व्यापारी संघटना जयसिंगपुरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तमध्ये प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली घोषणा देऊन भारत बंदला पाठिंबा दिला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन जयसिंगपूर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे निवेदन दिलं आहे. या बंदला जयसिंगपूर किराणा भुसारी असोसिएशन, जयसिंगपूर कापड व्यापारी संघटना, शिरोळ तालुका कंझ्युमर प्रायव्हेट डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, जयसिंगपूर स्टेशनरी व बुक सेलर्स असोसिएशन, जयसिंगपूर मोबाईल असोसिएशन, जयसिंगपूर सराफ असोसिएशन, जयसिंगपूर नाभिक दुकान असोसिएशन यासारख्या 18 व्यापारी संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. च्या वतीनं FDI बंद करावं यासाठी आपण शांततेनं या ठिकाणी मोर्चा काढलाय. याची कल्पना देशातील सर्व लोक जे व्यापाऱ्यांच्या वतीनं सरकारला या ठिकाणी जाग यावी सरकारनं, कारण हे व्यापार रिटेल जर चालू झालं तर व्यापाऱ्यांनी कुठे जायचं अशा प्रकारचा प्रश्न, कारण अगोदर तर लोकांना नोकऱ्या नाहीत, त्याबरोबर जे रिटेलर आहेत त्या रिटेलरांच्यावर ही गदा आणायचं काम हे सरकार करत आहे. पहिल्यांदा या सरकारचा मी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीनं धिक्कार करतो खऱ्या अर्थानं, कारण आपली रोजीरोटी त्याच्यावर आहे. या देशामध्ये कितीतरी लाखो लोक या ठिकाणी व्यापार आहेत आणि यांचा व्यापार जर अशा काही कंपन्या घेत असतील तर त्यांना या ठिकाणी सरकारनं त्या ठिकाणी थांबवावं अशा प्रकारच्या अशा प्रकारे आपण व्यापारी सर्व व्यापारी मिळून या ठिकाणी रॅली काढून या ठिकाणी आपण मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देतो, त्याचबरोबर तहसीलदार कलेक्टर यांना निवेदन, या ठिकाणी कोल्हापुरातून सुद्धा जाणार आहे, आपण सुद्धा या ठिकाणी तहसीलदारला निवेदन द्यायचं आहे. तर मुख्याधिकारी साहेबांना आपण ही बातमी वर पोहोचवावी अशी तुम्हाला विनंती. आपल्या भावना मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच करतो.